तुम्ही आज सांताक्रूजला जाताय, तुमच्या नावाचं वॉरंट काढलेलं आहे सांताक्रूज पोलिसांनी आणि तुम्हाला हजर राहून कोविड काळामध्ये गर्दी जमवली असा तुमच्यावरती आरोप आहे, काय नेमकं तुम्ही म्हणाल? उद्धव ठाकरेंनी गेल्या आठवड्यात घोषणा केली होती की किरीट तोमयाला जेलमध्ये जावं लागणार, करून दाखवलं ठाकरे साहेबांनी, करून दाखवलं एका आठवड्याचा आज किरीट तोमय्याला जेलमध्ये पाठवण्याचा निर्धार पूर्ण केला। हे आलंय वॉच समन्स, मला हजर व्हा, तुमच्यावर ताबडतोब कायदेशीर कारवाई होईल। कशाबद्दल? ओ ठाकरे महाशय, ते तुमचे प्रवक्ता संजय राऊत सांगतात बाप बेटो को जेल में भेजेगे, यासाठी हजार वेळा आम्ही दोघेही जेलमध्ये जाऊ, हजार वेळा यासाठी जेलमध्ये पाठवणार। छगन भुजबळची 100 कोटीची संपत्ती ही किरीट सोमय्यांनी याचिका केली होती मुंबई उच्च न्यायालयात आणि त्याच्यामुळे भुजबळ 2 वर्ष जेलमध्ये जाऊन आले। 4 सप्टेंबरला ती संपत्ती बेनामी घोषित होऊन ती जप्त करण्यात आली। त्याच्या पाहणीसाठी किरीट सोमय्या गेले होते 4 सप्टेंबर 2021 आणि महाशय उद्धव ठाकरे आतमध्ये मला जेलमध्ये आत पाठवत आहेत। अरे अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरत नाही, महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आता ठाकरे सरकारचे जे घोटाळेबाज यांनी बेनामी संपत्ती जमवली असेल ती जप्त करून जनतेला परत देणार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।